उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादमध्ये चौफेर फटकेबाजी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा का वाढवून पाहिजेत हे त्यांनी पटवून दिले, तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुद्धा त्यांनी फार गमतीशीर केलंय. अच्छे दिन आने वाले है या भाजपच्या जाहिरातीची देखील अजितदादांनी खास त्यांच्या शैलीमध्ये खिल्ली उडवली आहे. शिर्डीमधून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा किस्साही त्यांनी सांगितला. राजकारणावर बोलताना दादांनी हवामान खात्याला सुद्धा टोला मारलाय. त्यांच्या प्रत्येक वाक्याला कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. काय म्हणाले दादा तुम्हीच ऐका. वेगळ्या पद्धतीनं दाखवलं किंवा आम्ही काहीतरी करणार आहे. अच्छे दिन आले वाले हेच का अच्छे दिन? कसले अच्छे दिन? त्याच्यामध्ये टीव्हीवर सारखी त्या आमच्या काकूबाई यांच्या अभी महंगाई बढ़ी है, महंगाई बढ़ी है, अच्छे दिन आने वाले हैं, इनको हटाना है, हटाए आने आले टिका को तर कुठे गेली दिसायलाच तयार. मी सांगतो तक्केर साहेबांना मुद्दे बघा, आपल्या महिलांना सांगा काकूला शोधा कुठं महागाई, कुठं महागाई कमी केली काकूनी. काकू तर कुठं गेली, कुठं परदेशात निघून गेली का काय? पंतप्रधान तर गेले परदेशात म्हणजे भेट द्यायला. परंतु मित्रांनो, आपण पण काही गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. त्या खासदारालाही वाटलं नाही आपल्याला एवढी मतं पडतील. मला तर काही खासदार भेटायचे, कारण आपलं मला वाटतं 17 तारखेला शेवटचं मतदान आपल्याकडे किती झालं? 24 तारखेला. 24 ला मतदान झालं आणि मला वाटतं निकाल 16 तारखेला लागणार होता. म्हणून काही जण भेटायचे कस काय? नाही दादा, काही झालं तर 20-25 हजारांनी का निवडून घेऊच. मला काही खासदार आपल्या विरोधी सांगायचे उमेदवार आणि त्यांना निकाल लागल्यानंतर ती आला 3 लाखांनी. त्यालाही कळणार राहून म्हणत कुठलं आली कशी आली. ती स्वतः मला म्हणतोय 25 हजारांनी जोडून. काही काही ठिकाणी तर ते बबनराव घोलपांची नवरा बायकोला शिक्षा झाली, शिवसेनेला उमेदवार नव्हता. भारतीय जनता पक्षाचा सदाशिवराव लोखंडे मनसेत गेले. मनसेत त्यांना चेंबूरला पराभव झाला. तिथन ते माझ्याशी पण चर्चा करत होते कुठले मागासवर्गीय जागा मला देता का. आणि नंतर फोन आला, दादा आता मला तिकडचा निरोप आला. म्हणलं कुठला? मातोश्रीचा. म्हणलं काय झालं? अहो म्हणले उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. आणि म्हणले त्यांना उमेदवार नाही. मी आज कर्ज जामखेडचा आता राहतो चेंबूरला, पण शिर्डीला साईबाबाला उभं राहा म्हणून सांगतो. म्हणलं मग जातो. म्हणलं गेला, फॉर्म भरला. 15 दिवस बाबाला प्रचाराला मिळाले, गडी 2 लाखाच्या पूर्ण निवडून. मला भेटायला आला, म्हणला दादा खरोखरी सगळ्या गावात हो गेलो नाही, पैसे पण नव्हते, कुठं काही माहिती नाही, काही नाही. अशोकराव काळे एकटे माझ्या मागे उभे होते. पण म्हणले राव आपल्याला साहेबाबा पावला. आता दिल्लीत तर त्या बाबाला एवढं महत्व. या बाबा के गाववाले हे बाबा के गाव के खासदार आहे सगळे त्याला बाबा. कुठं नाही सांगत मी, म्हणजे वस्तुस्थिती सांगतो. म्हणजे असं सगळेजण काही काही कळलं पण नाही. परंतु काही ठिकाणी यांनाही भाजप शिवसेनेलाही माहिती नव्हतं हे असलं काही होईल असा काही निकाल लागला. आज आता काय परिस्थिती आहे? 14 तारीख आहे, 7 तारखेला मृग नक्षत्र निघत. संपूर्ण तुमचा माझा जून महिना अख्खं मृग नक्षत्र कोरडं गेलं. हवामान खातं तर सारखं सांगतंय आत्ता पाऊस पडेल, आत्ता पाऊस पडेल. आता कधी त्यांचा आत्ता यायचं कोणाला माहिती? त्यांनी सांगितलं 2 दिवसात पाऊस पडेल की 2 दिवस ऊनच पडते पण पाऊस पडेल. माझ्या सरकारने म्हणणं बरोबर नाही, पण त्यांनी आता सांगायचं बंद करा. त्यावेळेस तटकरे साहेबांनी मुद्दा सांगितलेला मी तिथं मांडणार आहे, कारण 99 पासून या चर्चेमध्ये मी आहे. आणि मी त्यांना सांगणार की मागे तुम्ही आम्हाला जागा कमी दिल्या. त्यांनी सांगितलं तुमचे 17 जागा आमच्या खासदारकीच्या आल्या, तुमच्या 8च आल्या, आमच्या दिव्याने आल्या. आणि त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त जागा मिळाल्या पाहिजे. तुम्ही जास्त जागा 22 घेऊन देखील तुमच्या 8 आल्या आणि आम्ही 26 लढून आमच्या 17 आल्या. आता आम्ही 22च घेतल्या होत्या, नंतर 1 सोडली. त्याच्यामध्ये आता त्यांनी जवळपास 27 लढवल्या, 27 मध्ये त्यांच्या आल्या 2 आणि आपल्या आल्या 21 मध्ये 4. म्हणायला तर दुप्पट आमच्या, आम्ही काही दुप्पट मागत नाही. बरं, मी त्या ठिकाणी काही भूमिका मांडली
की लगेच ती पेपरला हेडलाईन देते. त्याच्यानंतर मग आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते काही बोलले की पुन्हा येतं हे असे बोलले. ठीक आहे, पक्षाच्या वरिष्ठांना त्यांचा त्यांचा निर्णय देण्याचं पूर्णपणे ते अधिकार आहे, तो कोणी नाकारत असत. पण शेवटी कार्यकर्त्याला तिकडं ताकद देण्याच्या दृष्टिकोनातनं काही मतदारसंघामध्ये काँग्रेसची शक्ती कमी झाली असेल, राष्ट्रवादीची जास्त असेल, तर राष्ट्रवादीला ते मतदारसंघ सुटलेच पाहिजे. आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीची शक्ती कमी झाली असेल, काँग्रेसची वाढली असेल, तर आम्ही पण त्याच्यामध्ये ते मतदारसंघ सोडले पाहिजे. आपण देवाणघेवाण करतो. राज्यभरातल्या आणखी काही घडामोडी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.